हे खीरचा नियोजन आम्ही जवळपास 3785 घरं असं मुस्लिम सर्वधर्मीय हिंदू आणि मुस्लिम सर्वधर्मीय लोकांना हे खीर वाटपचं नियोजन केलेलं आहे। आम्ही ज्या टाइमला लॉकडाऊन सुरू होता तेव्हापासून जे लोकांना आम्ही घरी घरी जाऊन जे जेवण वाटप करत होतो त्या लोकांना आम्ही हे खीर वाटपचं नियोजन चालू आहे। मेरा सुनो किसका सुनो ना बोलो तो हर के मेरा सुनो किसका सुनो ना बोलो आज या ठिकाणी हायर फाउंडेशनतर्फे गेल्या 63 दिवस झाले जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून आजपर्यंत हायर फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे सहकारी मित्र मोहसिनभाई खानापुरे आमचे सहकारी मित्र कन्वीरभाई भागवान हे सर्व आम्ही लोक मिळून आणि आमचे जातक समाज ह्या बस्तीतले जातक समाजाचे जे लोक आहेत खतीबाई आणि व्यापारी जमात मनेर आहेत हे सर्व जमातीचे लोक मिळून आम्ही गेल्या 63 दिवसापासून लोकांची गरजू लोकांसाठी अन्नधान्याचं वाटपचं नियोजन केलेलं आहे आणि आज ईदच्या निमित्तानं 5000 लिटरची खीर आयोजित करून लोकांचे घर घर पोच करायची सेवा आमचे कार्यकर्ते आणि आम्ही मिळून करत आहे आणि असंच परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो की जे लॉकडाऊन आलेलं आहे ते लवकरच लवकर संपावं आणि हे बिमारी जे आजार आलेला आहे हे आजार पण लवकरच लवकर हे संपूर्ण भारतातलं आणि संपूर्ण जगातलं जावं असं आम्ही प्रार्थना करतो। जय जय महाराष्ट्र। आमचे बंधू शकील बाबा पिरजादे यांनी गेले 63-65 दिवस गोरगरीब लोकांना रस्त्यावर अन्न पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि जे आमच्या प्रेषितांनी सांगितले त्याप्रमाणे गोरगरिबांना सामावून घेऊनच तुमची ईद होते त्याप्रमाणे आज मिरज शहरामध्ये 5000 लिटर त्यांनी शिरखुर्मा बनवून गोरगरीब जनतेला सफाई कर्मचाऱ्यांना पोलिसांना आणि ज्यांना खीर करता येत नाही अशांना दिलेलं आहे। हे पुण्य संस्थेचे काम पूर्ण मिरजेचं नाव लौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि यामुळे एक समाजामध्ये चांगला मॅसेज देण्याचं काम हयात फाउंडेशनने केलेलं आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच बोललो। आज हयात फाउंडेशनच्या वतीने गेले 63-65 दिवस लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गोरगरीब व गरजू लोकांना जे अन्नधान्य पुरवलेत तसेच आज महाराणा प्रताप जयंती व रमजान ईदच्या निमित्तानं त्यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना असं गरजू लोकांना मिळून त्यांनी एक 5000 लिटरपर्यंत त्यांनी शिरखुर्माचं सगळी तयारी केलेली होती आणि ते गरजू लोकांपर्यंत यांच्या सगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पोहोचवलेत। आज त्यांनी त्यांच्या हायर फाउंडेशनच्या वतीने त्यांनी सर्व हिंदू मुस्लिम समाजाला ईदच्या व महाराणा प्रतापच्या शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यांनी दोन्ही सण इथं साजरे करून सर्व हिंदू मुस्लिमचं नाव असं मिरज शहरात लौकिक केलेलं आहे। असंच मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना मागतो की हायर फाउंडेशनला असंच त्यांना यश मिळो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना। धन्यवाद। फ्री में इंतजाम किया गया है। हम अब कोल्हापुर रोड के आकाशवाणी केंद्र के पास है।
खाने के लिए हो। आज या ठिकाणी बैतुलमा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सभासद आणि तोसीपूरच्या हेल्पलाईन टीमचे सर्व सभासद आणि समाजामध्ये आमचे जे काम करणारे ज्येष्ठ मंडळी यांच्या वतीनं ईदचा जो खर्च करून आम्ही नवीन कपडे किंवा सण ज्या उत्साहानं आम्ही साजरा करतो, वर्षातनं एकदा येणारा सण असतो, त्यामुळे आम्ही जास्त खर्च करून हाऊस आमची फेडत असतो। त्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरिबांना ज्या वेदना झालेल्या आहेत त्यासाठी आम्ही एक वायफळ खर्च टाळून सणाच्या दिवशी प्रवासी मजदूर लोकांना, येणा जाणाऱ्या लोकांना जेवण, शिरकुर्मा तसेच जेवणाचे पाकिटे या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहेत आणि येणा जाणाऱ्या प्रत्येक लोकांना आम्ही ते देत आहोत। तीनशे लोकांचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि आत्ता 200 जवळजवळ लोकांना हे वाटप करण्यात आलेलं आहे। जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर रोगानं आज थैमान घातला असून भारतात, महाराष्ट्रात याचं पूर्णपणे या रोगाचं संसर्जन होत आहे। तरी पण काही सण, काही कार्यक्रम हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, यांच्या पद्धतीने चालू करत आहे। अच्छा, या ठिकाणी मुस्लिम धर्मीयांनी एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं दर्शन घडवून या ठिकाणी आणलेलं आहे। आज लॉकडाऊनमुळं बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा काही ठिकाणी हॉटेल्स असतील किंवा जेवणाचे काही ठिकाणं असतील या ठिकाणी अजूनसुद्धा उपलब्ध नाही, पण बैतुलमा ट्रस्ट सांगली यांच्या वतीनं या ठिकाणी एक असं एक उपक्रम केलेला आहे यांनी की ईदचा कार्यक्रम तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं शासनाच्या नियमानुसार केलेलाच आहे, पण या ठिकाणी त्यांनी ईदचा जो काही खर्च आहे त्या बैतुलमा ट्रस्टच्या वतीनं त्यांनी येणं जाणाऱ्या प्रवाशांसाठी, जे प्रवाशी आहेत, हॉटेल्स सेंटर वगैरे काय उपलब्ध नाही, ती उपलब्ध नसल्यामुळे यांनी रस्त्यावर येऊन जाण्या येणाऱ्या प्रवाशांसाठी या ठिकाणी असंख्यपणे त्या प्रवाशांची भूक, ताण, पाणी, अन्न सगळं भागवलेलं आहे। त्यामुळं या बैतुलमा ट्रस्टनं अतिशय चांगल्या पद्धतीने